गोपन न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आजचा टॉक शोचा विषय आहे हिंदुत्वाच्या नावाखाली सनातनांची देशभक्ती की देशद्रोही। या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये हिंदू जनजागृती संघटनेच्या वतीने राजेश्री तिवारी मॅडम आपल्या सोबत आज चर्चेसाठी उपस्थित झालेले आहेत। तसेच आम आदमी पक्षाच्या वतीने खतीब वकील हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। तसेच शिवसेनेच्या वतीने बापूसाहेब ढगे आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आपले म्हणजे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार हे आपल्याकडे आज उपस्थित झालेले आहेत। जो मी पहिला प्रश्न तिवारी मॅडमला विचारतो की काल जो नालासोपारामध्ये वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधान वय गोंधळेकर हे जे सापडलेले आहेत या साधकांचा संबंध बऱ्यापैकी ह्यांच्याशी, हा सर्वप्रथम मी सांगायचं विसरून गेलो सुरुवातीला की आज इथं चर्चेसाठी भाजपाच्या वतीने मी हेमंत पिंगळेंना आमंत्रित केलेलं होतं त्यांचे, पण ते काय आज उपस्थित झालेले नाहीत। तसंच आपले शिव प्रतिष्ठान च्या वतीने, कारण शिव प्रतिष्ठानवर पण आज जो काय आरोप झालेला आहे की त्यांचे काही कार्यकर्ते याच काल जे बॉम्बस्फोट बॉम्ब सापडलेले आहेत त्याचे काही कार्यकर्ते त्यांचे तिथं सापडलेले आहेत, त्यांनाही अटक करण्यात आलेली आहे। तर त्या शिव प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना मी सुनील कामाटी यांना फोन केला होता, त्यांनी पुरुषोत्तम कारकालचा नंबर त्यांना पाठवण्याचं सांगितलं, त्यांच्याशी पण मी संपर्क साधला, ते येतो बोलले किंवा मी नाही आलो तर मी बाहेरगावी आहे, दुसऱ्या कुणाला तर मी पाठवून नक्की देतो असं त्यांनी सांगितलं। परंतु आत्ता 6 वेळ दिलेली होती त्यांना, 7 वाजत आलेत, 7 अजून ते आलेले नाहीत, म्हणून आम्ही आत्ता खरं तर 1 उशिरा त्यांच्यासाठी आम्ही हा टॉक शो उशिरा चालू केलेला आहे। आणि आता मी पहिला प्रश्न तिवारी मॅडमला विचारतो की जे नालासोपारा इथं सापडलेले जे बॉम्ब आहेत ते बॉम्ब जवळपास 50 बॉम्ब सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या साधकांवर आरोप होतोय, यावर आपलं नेमकं मत का? सगळ्यात पहिल्यांदा आपण आकडा नक्की ठरवून घ्या, कारण मीडियामध्ये वेगवेगळे हे येत आहेत, कुणी 10 म्हणतंय, कुणी 20 म्हणतंय, कुणी 50। पोलिसांचं जे स्टेटमेंट आहे तर ते खूप वेगळं आहे आणि मीडियातून येणारं वेगळं आहे, त्यामुळे आधी मीडियाने ठरवून घ्यावं। नाही नाही, पोलिसांनी आज जाहीर केलेलं आहे की जवळपास 20 बॉम्ब तयार सापडले आणि 50 बॉम्बचे जवळपास साहित्य त्याची सामग्री सापडलेली आहे आणि त्याला ATSने दुजोरा पण दिलेला आहे, म्हणजे 20 बॉम्ब सापडले असं तुम्हीच म्हणताय। तर दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की वैभव राऊत हे सनातनचे किंवा हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते नाहीत, ते आमच्या आंदोलनाला यायचे। मी आजच मुंबईच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून माहिती घेतली तर ते आमच्या आंदोलनाला यायचे, आमच्या मोर्चाला यायचे, पण तरीही सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे, कारण आम्हाला असं वाटतंय की हे हिंदुत्ववाद्यांच्या माथ्यावर थोपलं जाणारं षडयंत्र आहे आणि जो कुणी या अजून न्यायालयाचा निकाल, पोलिसांची तपास सगळं पूर्ण व्हायचंय, त्यामुळे आम्ही हिंदू विधिज्ञ परिषदेच्या माध्यमातून त्यांना सहाय्य करणार आहोत। हे सनातनचे किंवा हिंदू जनजागृती समितीचे साधक अथवा कार्यकर्ता नाही, जरी साधक नाहीत तुम्ही म्हणता, तुम्ही त्यांना तरी पण मदत करणार आहात असं सांगता, मग बॉम्ब त्यांनी स्वतः बॉम्ब तयार करणार होते किंवा तयार केलेले बॉम्ब 15 दिवसात, येत्या 15 दिवसात सोलापूर, सातारा, पुणे या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते असं ATSनं तर त्याला सांगितलेलं, ATSनं सांगितलं, अशा व्यक्तींना आपण दुजं म्हणजे सहाय्य करणार आहात म्हणजे का करणार आहात? मग हा देशद्रोह होऊ शकत नाही। महत्वाचा मुद्दा की आज तुम्ही जे शीर्षक दिले देशद्रोह की देश प्रेम हेच मुळात चुकीचं आहे, कारण आपण कुठल्याही गोष्टीचं कन्क्लुजन न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण काढू शकत नाही। दुसरा महत्वाचा मुद्दा की मालेगाव बॉम्बस्फोटाची पार्श्वभूमी या महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि या बॉम्बस्फोटाचा खोट्या आरोपातून अनेक हिंदुत्ववाद्यांच्या जीवनाची वाताहात झालेली सुद्धा आम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे, त्यामुळे आमचं असंच मत आहे की हे षडयंत्र आहे आणि हे योग्य वेळी उघडकीस नक्कीच येणार आहे। जसं मालेगाव बॉम्बस्फोट हे सगळं षडयंत्र होतं हे आता उघडकीस आलं, तसं हे सुद्धा षडयंत्र लवकरच उघडकीस येईल
एवढंच मला सांगायचं. मी खतीब साहेबांकडे जातो की तुम्ही सांगा, आज आता जनजागृती समितीच्या वतीनं तिवारी मॅडम म्हणतायत की आम्ही त्यांना पूर्णपणे सहाय्य करणार आहोत, मग हा खरोखर देशद्रोह होतो का सनातन्यांचा खरंच देशभक्तीच्या नावाखाली हा देशद्रोह चालू आहे, तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे का? अत्यंत अवघड प्रश्न पांडुरंगजी आपण विचारलेला आहे. देशद्रोहाची जर व्याख्या आपण पाहिली तर माझं एक ठाम विधान आहे की दोन शब्द जे आहेत, एक धर्मनिरपेक्ष, दुसरा मानवाधिकार आणि तिसरा देशद्रोह, हे तीन शब्द अत्यंत गुळगुळीत झालेले आहेत आणि प्रत्येक व्यक्तिसमूह हा आपापल्या सोयीप्रमाणे या शब्दांचा प्रयोग करत असतो. आता आपण जर वस्तुस्थिती पाहिली तर असं दिसून येतं की महाराष्ट्र राज्यातील पोलीस खात्याला, की जे जगातील अत्यंत सक्षम पोलीस खात्यांपैकी आहे, त्यांना हे वैभव राऊत यांच्या घरामध्ये वर्तमानपत्रातून आलेल्या बातम्यांप्रमाणे 20 किंवा 22 देशी बॉम्ब सापडलेले आहेत असं पोलिसांचं स्टेटमेंट आहे. परंतु त्याचवेळी सनातन प्रभात या वर्तमानपत्रामध्ये फक्त 8 गावठी बॉम्ब असा उल्लेख आलेला आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पोलीस खाते जेव्हा कधी कार्यवाही करतो तेव्हा सकृत दर्शनी प्राथमिक पुरावा असल्याशिवाय आणि एवढा मोठा आरोप असताना त्याची शहानिशा केल्याशिवाय अशी कोणतीही कार्यवाही होत नाही आहे. माझं असं मत आहे की जेव्हा 20 गावठी बॉम्ब सापडले आणि सुमारे 20 ते 50 देशी बॉम्ब तयार करण्या इतपत साहित्य सापडलेलं आहे, यामध्ये काहीतरी सत्यता असावी, कारण धूर निघालेला आहे याचा अर्थ तिथं आग ही असलीच पाहिजे. आणि आताच तिवारी ताईंनी जे सांगितलं त्याबाबत मी नेहमी विचार करत असतो. त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे तळ्यात आणि मळ्यात अशी भूमिका स्वीकारलेली आहे. एका बाजूला त्या म्हणतात की वैभव राऊत हे आमच्या संघटनेचे सदस्य नाहीत, परंतु ते आमचे समर्थक आहेत, आमच्या आंदोलनामध्ये येत असतात, आणि दुसऱ्या बाजूला त्या असं म्हणतात की आम्ही आमच्या हिंदू विधिज्ञ परिषदेतर्फे त्यांचं समर्थन करू, त्यांचा बचाव करू. दर्शकांना हे नेहमी आठवत असेल की मी अशा प्रवृत्तींबाबत दोन शब्दांचा अत्यंत हिरीरीनं मी उल्लेख करत असतो की ज्यांना भगवे साप आणि हिरवे साप असा मी उल्लेख करत असतो. तर यापूर्वी देखील हैदराबादच्या ओवेसीच्या हिरव्या सापानं अशीच भूमिका मांडली होती की आम्ही अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींचं त्यांना वकिलांची सेवा देऊन त्यांचं संरक्षण करू. तर माझं असं ठाम विधान आहे की ही भगवी साप आणि ही हिरवी साप ही मावळ भावंड आहेत, आतून एकच आहेत आणि ही एकमेकांना पूरक असं समाजकारण आणि राजकारण करत असतात. पक्षाच्या 21 आमदारांची सध्याची आमदारकी धोक्यात आहे, त्यांनी खोटे प्रमाणपत्र सादर करून आमदारकी मिळवलेली आहे. अशी स्थिती असताना हिरवे साप भगवे साप अशी भूमिका आप पक्षाने घेऊ नये अशी माझी भूमिका आहे. आणि मुळातच पहिला मुद्दा की पोलिसांनी पंचनामा ह्या घटनेचा केलेला नाहीये. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण एखादी आरोपीच्या घरातून काहीतरी घेत असतो पोलीस खातं, तेव्हा ते तिथं जमलेल्या लोकांना पोलीस पंच म्हणून बोलवून पंचनामा करत असतात. आणि आपल्या निदर्शनात मी आणू इच्छिते की पोलिसांनी इथं पंचनामा केलेला नाहीये आणि म्हणून कारवाई केलेली आहे. पोलिसांच्या वरची ती स्वायत्त संस्था असल्यासारखी आहे. स्वायत्त संस्था जरी असल्या तरी सर्वसाधारण सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने एटीएसला अधिकाराची एटीएसने एवढ्या पद्धतीने मालेगाव मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने सगळं केलं. देशद्रोह नाही का? हा देशद्रोह अजिबात नाहीये. देशद्रोह त्यांच्याकडे बॉम्ब सापडले हे योग्य आहे. आम्ही असं म्हणतो की हे षडयंत्र आहे.
त्यांच्याकडे ते ह्यात सहभागी असतीलच असं आम्हाला अजिबात वाटत नाहीये. हे षडयंत्र आहे, जसं मालेगाव बॉम्बस्फोट षडयंत्राद्वारे घडवण्यात आलं तसंच हे षडयंत्र आहे. आणि हे कालांतराने जसं आज मालेगाव बॉम्बस्फोटाबद्दल येत आहे तसंच ही जी सत्य पार्श्वभूमी आहे ती येणारच आहे. त्यांच्याकडे सापडले की ती राष्ट्रभक्ती अशी तुतोंडी भूमिका आहे. ही भूमिका सनातन संस्था अथवा हिंदू जन जागृती समिती कधीही स्वतःची भूमिका बदलत नाही हा महत्वाचा भाग आहे. आणि तुम्ही साप साप म्हणून दोरी थोपटताय, खऱ्या सापांना थोपटण्याचं धाडस भारतीय नागरिकांनी दाखवावं म्हणजे ही अशी षडयंत्र परत होणार नाही एवढी मी विनंती. मी विचारतो की बाबा की तुम्ही ज्या पद्धतीने सांगता की त्यांच्याकडनं त्यांच्यावर षडयंत्र, त्यांच्या त्याच दोघांवरती किंवा त्या तिघांवरती षडयंत्र रचण्याचं कारण काय असू शकते? ते कुठल्याही राजकीय पक्षात नाही, ते प्रमुख पदावर नाही, तुमच्याही संघटनेत ते प्रमुख पदावर नाही, मग त्यात दोघांना किंवा तिघांना पकडण्याचं कारण काय असू शकतं? फक्त मला सांगा की जे मालेगाव बॉम्बस्फोटामधले 6 आरोपी होते तर मला याचं उत्तर सुरवसे साहेबांनी द्यावं. त्यातले 1-2 जर सोडले तर बाकी सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते होते, मग त्यांच्यावर एटीएसने जे गंभीर आरोप लावले ते का लावले असावे? नाही, ज्यावेळेस ते प्रमुख तरी होते पक्षाचे आणि ते प्रमुख होते, बाकीचे सगळे सहाय्यक म्हणून घेतले होते त्यांचे. तुम्ही त्यांचा तुम्ही मालेगावचं जे प्रकरण बघितलंच असेल ते आणि हे फार वेगळं आहे. त्याविषयी मी 1 मिनिटामध्ये बोलतो. हो, सामाजिक कार्यकर्ता असताना किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून गोरक्षक म्हणून जेव्हा काम करत असणारे व्यक्ती वैभव राऊत या व्यक्तीविरुद्ध अनेक प्रकारचे षडयंत्र अगोदर सुद्धा झालेत, गुन्हे दाखल झालेत, ह्याचं कार्य थांबवावं. हिंदुत्वेच्यांना प्रेरित असलेली ती जी एटीएस आहे, या एटीएसला आमचा आक्षेप आहे. आणि एटीएसनं अशा प्रकारचं गोवण्याचं काम अनेक जणांना केलेलं आहे. साध्वी प्रज्ञासिंग असेल किंवा मग कर्नल पुरोहित असतील, अशा लोकांना एटीएसनं त्यांच्यावर अन्याय केलाय, त्यांना त्रास दिला आहे. परंतु न्यायालयानं जो निर्णय दिला त्याच्यामध्ये त्या लोकांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. याबाबत सुद्धा आपण थोडंसं मागं जाऊन विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की एटीएसचं कार्य हे बेसलेस आहे किंवा कुठल्याही प्रकारे ते ठामपणे असं सांगू शकत नाही, असं आमची भूमिका आहे. नाही नाही, आता याच्यावर माऊली पवारांना काहीतरी सांगायचं. माऊली पवार, तुमचं मत काय आहे की जो काय काल बॉम्ब सापडलेत ते खरोखर देशद्रोही नाहीत? हे 100% देशद्रोह आहेत. त्याचं कारण असं आहे, या राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्र्यांना मुंबईपासून 500 किलोमीटर असलेला पंढरपूरचे साप सोडणारे दिसतात, घातपात करणारे दिसतात, आणि मुंबईपासून 60-70 किलोमीटर असणाऱ्या नालासोपाऱ्यातले यांचे बॉम्ब ठेवलेले लोक दिसत नाहीत. दुर्दैव आहे, सगळ्यात पहिलं मुख्यमंत्र्यांनी यावर स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं, अजूनही त्यांनी स्टेटमेंट दिलेलं नाही. आणि इथं बसलेल्या राजश्री तर सरळ सरळ म्हणतात ते देशद्रोही नाहीत, म्हणजे बॉम्ब ठेवलेल्या घरात पण देशद्रोही नाहीत. एटीएस आणि बेसलेस म्हणतात बापूसाहेब, एटीएस ही शासनाची आहे, सरकार वर तुमचं आहे, राज्यात तुमचं आहे, नाला सोपला तुमचं आहे, सगळीकडे एटीएस काय तुमच्या माझ्या घरची नाही, राज्य शासनाची यंत्रणा आहे. तिवारी मॅडम, एक लक्षात घ्या, आता सध्या भाजपाचं सरकार केंद्रात पण आहे, राज्यात पण भाजपाचं सरकार आहे, हिंदुत्वादाचा मुद्दा त्यांचा भाजपाला आज हिंदुत्वादी म्हणून समजलं जातं, मग हिंदुत्वाच्या संघटनेचेच कार्यकर्ते एटीएस का पकडेल? कारण एटीएस ही केंद्राच्या म्हणजे त्यांच्या आधिपत्याखालीच काम करत असते. असं असतं, असं नाही की एटीएसनी हे केलं, एटीएसनी ते केलं.
हे देशद्रोहाचं समर्थन करणारे बसले तिथं 100% अहो मला काय म्हणायचं, वैभवराव दोषी नाही, वैभवराव तुला ज्यांनी ठेवायला लावले ते लोक समोर यायला पाहिजे, मीडियाची भूमिका पाहिजे. आज वैभवराव चेहरा आहे, वैभवरावच्या पाठीमा कोण आहे, बॉम्ब ठेवायला कोण आहेत, हे सगळे बाहेर यायला पाहिजे. कोणत्याही शासकीय यंत्रणेवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो आणि सध्या आपल्या भारतामध्ये चांगल्या पद्धतीची लोकशाही जागृत आणि सदृढ आहे असं वारंवार आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब परदेशात गेल्यानंतर सुद्धा सांगतात की आमच्या देशासारखे संविधान, आमच्या देशासारखा कायदा, आमच्या देशातल्या संरक्षण खातं एक नंबरचं आहे म्हणून प्रत्येक देशात जाऊन सांगतात. मग आपल्या देशातील संरक्षण खात्यावर आपला विश्वास नाही का? देशातील जे बॉर्डरवर काम करणारे आपले नेव्हीतील म्हणजे जवान असतील, मिलिटरीतले जवान असतील, तसेच पोलीस आपले इथलं संरक्षण चांगल्या पद्धतीचं करतात आणि समाजामध्ये जे काही चाललेलं असतं त्याच्यावर एटीएस चं नियंत्रण असतं. मग तुमचा एटीएस वर विश्वास नाही का? अतुलचंद्र कुलकर्णी नावाचे अत्यंत सक्षम अधिकारी कौस्तुभ राणे मीरा भाईंदरचा आमचा भक्त, या शिवाजी महाराजांवर श्रद्धा असणारा वाघ बॉर्डरवर गेला, मीरा भाईंदरला त्याचे प्रेत आलं, त्याचे मयत आले, तिथले आमदार आहेत भाजपचे नरेंद्र मेहता, एका नगरसेवकच्या वाढदिवस मध्ये होते, सगळीकडे व्हायरल झाला व्हिडिओ. ह्याला काय पडलं देशभक्तीचा? केक कापत होते केक इथं, साहेब दुर्दैवाने दाखवणारे प्रेम बोलणारे एक माझं आव्हान आहे तुम्हाला. थांबा, मला बोलू द्या. तुमचे खरे शिवभक्ती आहे ना? 19 फेब्रुवारी 2018 कुठले वृत्तपत्र काढा आणि तुमची जाहिरात दाखवा शिवाजी महाराजांवर. दुसरं म्हणणं माझं ऐका, एक लक्षात घ्या माऊली पवार, आज आपला विषय जो आहे तो काल नाला सोपाऱ्यामध्ये जे बॉम्ब सापडले, बॉम्ब सापडलेल्या साधकांच्या घरी जे सापडलेले साधक आहेत त्यांच्यावर चालू आहे. खरंच ते देशभक्त आहेत की देशद्रोही? जर ते देशद्रोही असतील तर हिंदुत्ववादाच्या ज्या काही संघटना आहेत, आपल्या विश्व हिंदू परिषदेची असेल किंवा शिवसेना हा पक्ष आहे तोही हिंदुत्वाचा मूळ मुद्दा घेऊन, मग आजपर्यंत विश्व हिंदू परिषदेला पण एक मी तिवारी मॅडमला प्रश्न असा विचारतो की तुम्ही हिंदू जनजागृती संघटनेच्या माध्यमातून असं नेमकं कोणतं मोठं कार्य उभा केलंय आणि तुमची देशभक्ती म्हणजे नेमकं काय ते तरी एकदा जनतेला किंवा सोलापूरकरांना, कारण हे जे आता आपलं चॅनलवरनं सोलापूरकरच निस्त बघणार नाहीत, अख्ख्या महाराष्ट्रात सुद्धा दिसू शकणार फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून, तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुमच्या जनजागृतीच्या माध्यमातून नेमकं देशासाठी नेमकं काय करता हे तरी एकदा कळू द्या. चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही, कारण बरं झालं, कारण अनेक लोकांच्या शंका यामुळे दूर होती. हिंदू जनजागृती समिती ही पूर्णतः अराजकीय संघटना आहे. हिंदूंचं स्वतःचं राष्ट्र निर्माण करण्यासाठी ही संघटना कार्यरत आहे. यामध्ये कुठलीही जात, पंथ, पक्ष याला कुठलंही स्थान नाहीये. तर जो कोणी यातला कार्यकर्ता आहे तो केवळ हिंदू म्हणून आहे. थोडक्यात कट करतो, तुमच्या एकच मिनिट पूर्ण धर्म म्हटले म्हणून म्हटलं की तुमच्या ह्याच्यामध्ये किती मुस्लिम आहे तुमच्या संघटनेमध्ये? एकच मिनिट, मी माझी सूत्र पूर्ण करते मग तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. कारण तुम्ही मला इथं बोलायला सांगितलेलं आहे म्हणून मी आलेली आहे, त्यामुळे मी माझा मुद्दा पूर्ण करते.
आम्ही सगळ्यात मोठी चळवळ महाराष्ट्र पूर्ण भारतामध्ये उभी केली राष्ट्रध्वजाच्या बाबतीत. जर आपल्याला आठवत असेल तर 10 वर्षापूर्वी सगळे तिरंगे झेंडे 15 ऑगस्ट नंतर 16 ऑगस्ट आणि 27 जानेवारीला रस्त्यावर पडलेले असायचे. आपण वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, अत्यंत संरचित मार्गाने आम्ही प्रत्येक शाळांमध्ये गेलो, शाळांमधल्या विद्यार्थ्यांना समजून सांगितलं आपला राष्ट्रध्वज काय आहे, आपला अभिमान आहे तो रस्त्यावर नाही पडायला पाहिजे. आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये PIL दाखल केली आणि या सगळ्याचा परिणाम झाला की शासनाला 2 वर्षापूर्वी GR काढायला लागला की त्यांनी राष्ट्रध्वज प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी आली. त्याचबरोबर आज राष्ट्रध्वजाचा मान राखा ही आपली छोटीशी 3 मिनिटाची क्लिप आज पुणे बीड इथल्या वेगवेगळ्या मल्टीप्लेक्समध्ये दाखवली जाते की नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा मान कसा राखायला पाहिजे. त्याचबरोबर सार्वजनिक उत्सवांमध्ये जे विडंबन होत आहे, सार्वजनिक उत्सव जो वेगळ्या पद्धतीने जातोय, DJ लावणं हे लावणं, त्याविषयी आम्ही वेळोवेळी प्रबोधन करतोय, वेगवेगळ्या मंडळांना भेटतोय. आत्ताच सोलापूरमध्ये मागच्या आठवड्यामध्ये आपण गणेश मंडळांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की योग्य पद्धतीने गणेश उत्सव कसा साजरा करायला पाहिजे. हिंदूंचं सर्वव्यापी संघटन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आम्ही जे काही चुकीचं चाललेलं आहे त्या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवतो. रजा अकादमीने पोलीस महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केलं, मीडियाच्या ओबी बॅन्स जाळल्या, त्यावेळेस महाराष्ट्रात कुणीही एक शब्द सुद्धा बोलला नाही. त्यावेळेस हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू विधिज्ञ परिषद यांनी PIL दाखल करून नुकसान भरपाई द्यायला लावली. आम्ही राष्ट्रप्रेमी आहोत, राष्ट्रभक्ती आहोत आणि कुणी आम्हाला त्याचं सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. संविधान मानता? हो, संविधान मानतो. समर्थन करतो त्याच्यासाठी ते बोलले असतील 2 मिनिट. यांना काहीतरी खतीब वकिलांना सांगायचं, खतीब वकील की आता जे तिवारी मॅडमला मी प्रश्न काय विचारला होता की तुम्ही देशासाठी आपल्या हिंदू जनजागृती संघटनेनं नेमकं काय केलं, तर त्यांनी जे काय उत्तर दिलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात असं वाटतं? मुळीच नाही. आधी मी हे सांगू इच्छितो आपणास, पांडुरंगजी, आपणास आणि माध्यमांना, अत्यंत गंभीर अशी माध्यमांकडून किमान क्षमा असावी. अशी चूक होते की या विचाराच्या मंडळींना, या विचाराच्या संघटनांना आपण हिंदुत्ववादी किंवा हिंदूवादी मुळीत म्हणू नका. हिंदुत्व, हिंदूवाद ही अत्यंत पवित्र आणि चांगली संकल्पना आहे. हिंदू धर्माच्या नावावर, हिंदुत्वाच्या नावावर परधर्मद्वेष पसरवणं हा हिंदू धर्मद्रोह आहे असं माझं ठाम विधान आहे. म्हणून आपण हिंदुत्ववादी, हिंदूवादी म्हणू नका. अशा विचाराच्या संघटनांना आपण हिंदू द्रोही म्हणा, हिंदुत्व द्रोही म्हणा असं माझं प्रथम आपणातर्फे सर्व मीडियाला आवाहन आहे. आता तिवारी ताईंनी मला बोलू द्या, मला बोलू द्या ना. आपल्याला मी डिस्टर्ब केला का? आपण सांगितलं, आता या मीडिया समोर आपण कॅमेरा समोर सांगितलं, जग ऐकतंय की आपण हिंदू राष्ट्राचा शब्द, हिंदू राष्ट्राचा शब्द प्रयोग केला. आपण आपलं भारतीय संविधान हे धर्मनिरपेक्ष आहे, सर्व धर्मांचा समान सन्मान करणं हे आपल्या संविधानाचं कर्तव्य आहे. असं असताना आपण या देशाला हिंदू राष्ट्र करतो म्हणता, हा संविधान द्रोहच आहे असा माझा आपणासारख्या विचारांच्या ठामपणे बोलतोय. हिंदू धर्मद्रोही विचारांवर माझा ठाम आरोप आहे. आपण हिंदुत्ववादी नाही, आपण अत्यंत प्रामाणिक, सभ्य, सुसंस्कृत, समन्वयी अशा हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्या विचारधारांचं प्रतिनिधित्व करता असा माझा आपणावर ठाम आरोप आहे.
तिवारी मॅडम किंवा आपले बापूसाहेब ढगे कशा पद्धतीचं खंडन करतायत आणि मौली पवारांचाही आरोप आहे आपल्यावर, मला त्याच्यामध्ये संधी मिळालेली नाही. आणि आता काही संघटनेच्या वतीनं सांगितलं जातंय की सध्या हे जे काय काल वैभव राऊत यांच्याकडे जे बॉम्ब सापडलेले आहेत ते बॉम्ब कदाचित मराठा आंदोलनामध्ये पण होण्याची शक्यता होती अशा पद्धतीचाही काही संघटनेने आरोप केला. त्यावरही उत्तर आपण या ब्रेक नंतर घेऊया. सम्राट चौकात सुरू होत आहे अनमोल मार्ट्यांचे भव्य एसी शोरूम. स्वतः उत्पादन करून रिटेल विक्री करणारे सोलापुरातील नामवंत अग्रगण्य शॉप अनमोल मार्ट. फॅन्सी बेडशीट, डोहार सेट, दिवान सेट, पिलो कवर्स, कुशन सेट्स, रेडीमेड कर्टन्स, टॉवेल, नॅपकिन, टॉवेल सेट्स, ट्रॅव्हलिंग सेट्स आणि बॅग्स नाना विविध डिझाईन मध्ये उपलब्ध. नवरी मुलीसाठी मनमोहक साडी कवर्स व शेकडो पॅकिंग ऍक्सेसरीज, वेडिंग सेट्स, बाथ गाउन, ब्लँकेट आणि बॅग्स. आपल्या घरातील कोणत्याही शुभ प्रसंगाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी गिफ्ट, आकर्षक पॅकिंग व होलसेल दरात फक्त आणि फक्त अनमोल मार्ट मध्ये उपलब्ध. सोलापूरकरांच्या घरातल्या प्रत्येकाची प्रथम पसंती अनमोल मार्टला. स्मार्ट सोलापूरकरांसाठी स्मार्ट शॉप अनमोल मार्ट. चला तर मग येताय ना अनमोल मार्टला. पत्ता: अनमोल मार्ट, सिद्धिश्री रेसिडेन्सी, पहिला मजला, सम्राट चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर. मोबाईल 9225 91 92 25. हॉटेल स्वराज, चवीन खाणार त्याला हॉटेल स्वराज देणार. वेज, नॉनवेज, फॅमिली रेस्टॉरंट अँड लॉजिंग. हॉटेल स्वराज, स्पेशल डिश मच्छी फ्राय, चिकन तंदुरी, दम बिर्याणी, मटन बिर्याणी, स्पेशल सरपंच थाळी फक्त 751 रुपयात. मालवणी मटन, मिठातलं सुक्क मटन, मच्छी प्लेट, अंडा बॉईल, मसाला राईस, प्लेन राईस, सूप, रस्सा, रोटी, भाकरी आणि चपाती. हॉटेल स्वराज, एसटी स्टँडच्या पाठीमागे, हॉटेल यशवंतच्या शेजारी, सांगोला. फर्म श्रीराम उद्योग समूह, हॉटेल श्रीराम प्युअर व्हेज सांगोला, हॉटेल यशवंत प्युअर व्हेज सांगोला. प्रोप्रायटर शास्त्री बंधू. मोबाईल नंबर 99 23 26 72 26, 75 07 31 60 73. दुखणं जुनं, इलाज नवा, आरामदायी अनुभव यावा. मूळव्याध, नासूर, बगंदर आदींवर अत्याधुनिक IRC मशीनद्वारे ऑपरेशनशिवाय कायमचा उपचार. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज नाही. महिला रुग्णावर महिला डॉक्टरकडून उपचार. रुग्ण लगेच कामावरही जाऊ शकतो. 5000 अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार. मी डॉक्टर कल्पना मानसकर. हे उपचार पद्धती अतिशय सुटसुटीत असून यामध्ये कुठलाही रक्तस्राव किंवा टाके घालण्याची आवश्यकता नसते आणि पेशंट आपले रुटीन वर्क हे 24 तासांमध्ये करू शकतो. डॉक्टर कल्पना नानसकर आणि डॉक्टर नसीर खान यांची वैद्यकीय सेवा, अद्ययावत उपचार पद्धती, करते मूळ व्याधीचा समूळ नायनाट आणि हे सारं ऑपरेशन शिवाय. मला 10 वर्षापासून मूळव्याधात त्रास होता. डॉक्टरांनी सांगितलं की 10-15 मिनिटात ऑपरेशन होतं, त्यामुळे मी लगेच होकार दिला आणि ऑपरेशन करताना मला काहीही त्रास जाणवला नाही. तसा 10 ते 12 मिनिटात डॉक्टरांनी ऑपरेशन चांगलं केलं आणि त्याबद्दल मी डॉक्टरांचा आभार, अत्यंत आभारी आहे. दक्षिण महाराष्ट्र आणि कर्नाटकात सुप्रसिद्ध मूळव्याध उपचार केंद्र,
खान नानसकर मूळव्या केअर सेंटर दमाणी नगर जांबिलच्या मागे सोलापूर 2-23-840-19 आजार अनेक दिवसांचा उपचार मात्र एक दिवसाचा खान नानसकर मूळव्या केअर सेंटर सोलापूर सांगोला शहरातील प्रसिद्ध डॉक्टर परेश खंडागळे व डॉक्टर स्वाती खंडागळे यांचे सुश्रुत हॉस्पिटल सर्व अत्याधुनिक सोयी सुविधायुक्त असणारे हॉस्पिटल मुलगी झाल्यास मोफत प्रसूतीची सवलत देणारे हॉस्पिटल म्हणजेच सुश्रुत हॉस्पिटल पत्ता कडलास रोड सांगोला संपर्क 75-88-50-61-97 गरजूंनी अवश्य लाभ घ्यावा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन चला साजरा करूया जल्लोषात जोशात सोलापूर वृत्त दर्पण न्यूज चॅनल वर भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तमाम जनतेला शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर वृत्त दर्पण न्यूज चॅनलशी संपर्क साधा आपली शुभेच्छा जाहिरात माफक दरात घेतली जाईल संपर्क 9657-069-69 नमस्कार पुन्हा एकदा सोलापूर वृत्त दर्पण न्यूज चॅनलच्या टॉक शो मध्ये आपण सर्वांचं स्वागत आता आपली खरंच चर्चा चांगली रंगात आलेली आहे आणि आता असा मुद्दा उपस्थित झालेला आहे खतीब साहेबांनी असा उपस्थित मुद्दा उपस्थित केलेला आहे खरं हिंदुत्व वादी म्हणण्यापेक्षा त्यांना हिंदुत्व द्रोही हिंदू द्रोही असं या काही संघटनांना ज्या काय संघटना अशा हिंदुत्व देशाच्या विरोधात ज्या काही काम करणारे युवक सापडतात किंवा साधक सापडतात त्यांना समर्थन करतायत त्यांच्या त्यांना देशद्रोही किंवा हिंदूद्रोही अशा पद्धतीचं आरोप यांनी खतीब वकिलांनी केलेला आहे तर आपली आपला पक्ष शिवसेना हा पक्ष सुद्धा हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर की हिंदुत्व म्हणूनच पुढे आलेला आहे तर आपलं यावर मत काय आहे हिंदुत्ववाद हे एक मोठं मानवतावादाच्या नंतर आपण जे पत्करलेलं आहे ते हिंदुत्ववाद पत्करलेलं आहे हिंदुत्ववाद म्हणजे एखाद्याला संकुचित भावनेनं एखाद्याला मदत करणं एखाद्याच्या पाठीशी उभं राहणं असं नसून ज्या ज्या भारतीयावर संकट आलं ज्या ज्या वेळी देशावर संकट आलं त्या त्यावेळेस शिवसेनेनं त्याचं पाठराखण त्याचं संरक्षण केलेलं आहे आणि एका हिंदूवर ज्या ठिकाणी अन्याय झालाय त्या ठिकाणी शिवसेना ही परखडपणे त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं आहे जोपर्यंत न्यायालयानं आपल्याला दोषी समोरच्या व्यक्तीला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो दोषी नाही अशा प्रकारच्या कटकारस्थानाला शिवसेनेचा विरोध आहे आणि अशा जोपर्यंत न्यायालय सिद्ध करत नाही तोपर्यंत वैभव राऊतच्या पाठीची शिवसेना ही उभी राहणार यात काय ती मात्र शंका नाही जर समजा यदा कदाचित पुढे आता भविष्यामध्ये त्याच्या घरी वैभव राऊतच्या घरी बऱ्या प्रमाणात साहित्य सापडलेलं आहे हे तर सिद्ध आहे ATS ने पकडलेलं आहे काही पोलिसांनी किंवा इथल्या साध्या पांडू हवालदारांनी पकडलेलं असं ते काय नाही कारण ATS ही खूप वेगळी संस्था आणि पोलिसांच्या वरची काम करणारी एक संस्था म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं तरी सुद्धा हे म्हणतात की बाबा ATS वर सुद्धा आमचा विश्वास नाही परंतु जर न्यायालयाने त्याच्यावर आरोप सिद्ध केले तर मग तुम्ही काय कराल न्यायालयामध्ये आरोप सिद्ध झाल्यावर ती गोष्ट नंतर घडेल परंतु ATS ने यापूर्वी ज्या ज्या हिंदुत्ववाद्यांनी ATS ने काय कार्यवाही केली हिंदुत्ववादीत म्हणणार माऊली पवारांना मी एक प्रश्न विचारतो की सध्या वैभव राऊतच्या घरामध्ये जे काय बॉम्ब सापडलेले आहेत ATS ने काल पण सांगितलं आज पण सांगितलं की जवळपास येत्या 15 दिवसांमध्ये 10-15 ठिकाणी यांचा बॉम्बस्फोट करण्याचा कट होता
जवळपास 10 ते 15 ठिकाणी, सोलापूर, पुणे आणि सातारा या 3 ठिकाणी. तर काही संघटनेने तुमच्या मराठा सेवा मराठा संघटनांनी काही किंवा काही राज्यकर्त्यांनी सुद्धा असा आरोप केलेला आहे की मराठा आंदोलनामध्ये हे बॉम्बस्फोट होणार होते. मग हे कितपत तुम्हाला खरंच याच्यावर संशय आहे का? 100% संशय असा आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला सर. मराठा क्रांती मोर्चाची 9 ऑगस्ट 2016 पहिला मोर्चा ज्यावेळेस औरंगाबादला निघाला, सर्व समाधान उचलून धरला. मोर्चा एवढा जबरदस्त होता, मराठ्यांच्या तमाम मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. 9 ऑगस्ट 2017 मुंबई मोर्चा निघाला. मुख्यमंत्री साहेबांनी प्रचंड कौतुक केले सभागृहात. मी स्वतः त्या शिष्टमंडळात, मुख्यमंत्र्यांकडे जे 42 लोकांचे शिष्टमंडळ त्यात होतो, त्यांनी ज्या मागण्या दिल्या त्या मागण्याची या वर्षभरात कुठेच अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे 9 ऑगस्टला परत समाज रस्त्यावर उतरला. आता उतरलाय, फेस करू शकत नाही, त्यांना बदनाम करा. बदनाम करायचं म्हणून डायरेक्ट आरोप केले. ह्यांना आम्ही विरोध केला. पंढरपूरला येऊ नका तुम्ही वारीला. जे शासकीय प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहतात त्या वारीला आम्ही विरोध केला. विरोध केल्यानंतर ह्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगून टाकलं. त्यांचे जबाबदार लोकप्रतिनिधी हे साप सोडणार होते. साहेब नावं सांगा त्यांची. आम्ही गृहमंत्री आहात महाराष्ट्राचे. दुर्दैव आहे असा गृहमंत्री, सगळ्यात जास्त मर्डर नागपूरमध्ये झालेत. आज बॉम्ब नालासोपाऱ्यामध्ये सापडले आणि उडवणारच कुठं? मराठा आंदोलनात. मी स्वतः कुठल्याही जाळपोळीचं, कुठल्याही शासकीय मालमत्त्याचं, सार्वजनिक मालमत्त्याचं जिथं नुकसान झालं त्याचं मी समर्थन करत नाही. त्या गोष्टीची निषेध आहे. साहेब, आंदोलन कसं करावं याचं जगाला आदर्श कोण घातला आहे? तर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजानं घातलं आहे. असं एवढं शांत चांगलं आंदोलन असताना त्याला कुठेतरी बदनाम करून ही एकी, ह्या एकीची दहशत, आमच्या मुकमोर्चाची दहशत एवढी शासनाला झाली होती की त्यांनी आम्हाला बदनाम करायला चालू झाला. त्याचा पहिला परिणाम चाकणमध्ये झाला. हे मी बोलतो, जबाबदारीने बोलतो. चाकणमध्ये आमचं आंदोलक ज्या दिवशी गेले त्या दिवशी महाराष्ट्र बंद होता. आंदोलक तिथून फिरले आणि परप्रांतीय काही लोक घुसले, ते कुठले आहेत काय शोधून काढा, माझं जाहीर आव्हान आहे. त्यांनी बसेस जाळले. आंदोलन कुणाचं बदनाम झालं? मराठ्यांचं झालं. परत औरंगाबादला कालच्या बंदमध्ये 9 ऑगस्टच्या MIDC मध्ये तोडफोड झाले, प्रचंड गाड्याची नासधूस झाली. पुण्यात झाले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. माझं आव्हान आहे, आमचे तिथले समन्वयक आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन चालला, त्याचा निषेध केला त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्याशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही, सकल मराठा समाजाचा संबंध नाही. पुण्यामधल्या आंदोलनात कलेक्टर 10 वाजता खाली आले रात्री. मॉबमध्ये येऊन सांगितले की तुम्ही आता जर घरी नाही जाणार असाल तर तुम्हाला अटक करू. आमच्या लोकांनी सांगितलं अटक करा, पण त्या मॉबला भडकवण्याचं जे काम करत ते 8 माणसं बाहेर नाली. ती सापडली 1 महिला 52 वर्षाची, ती पण बाहेर नाली दहिसरवरून. ती त्या मॉबला पूर्ण तिथे जमलेल्या जमावाला दिशाभूल करत ती. बघा साहेब, आंदोलनात उतरला जो यंग तरुण आहे ना, त्याची प्रचंड मोठी फसवणूक या शासनानं आणि या व्यवस्थेने केलेली आहे. या राज्य शासनाने ज्या ज्या मागण्या आमच्या होत्या त्या मान्य केलेल्या नाहीत. ज्या मागण्या मान्य केल्या, जे जी आर आले त्याचे इम्प्लिमेंटेशन आणि त्याची अंमलबजावणी केलेली नाही. ऐका, आणि आमची चळवळ सगळ्यात जास्त प्रभावी महाराष्ट्रात कुठं आहे? औरंगाबाद, सोलापूर, पुणे, मुंबई हे मराठा क्रांती मोर्चाची सगळ्यात मोठी चळवळ इथं राबवली जाते. आणि ह्या ठिकाणी बॉम्ब उडवायचे हेच लोक म्हणत म्हणून सांगायचे. वैभवराव जो सापडला ना साहेब, आत्ता ताई म्हणल्या तो मराठा समाज आहे. मराठा समाज नाही आहे, त्याच्या मागचे जे विचार आहेत त्या लोकांना शोधा कोण आहेत ते. वैभव राऊत असू द्या, समीर गायकवाड असू द्या, वीरेंद्र तावडे असू द्या, यांच्या पाठीमागं कोण आहे ते बघा. कुठली विचारधारा यांच्या पाठीमागं काम करते? दुर्दैव आहे. आज सत्तेत गल्लीपासून दिल्लीपर्यंत तेच लोक आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीत बॉम्ब सापडते. आणि ATS नं काम केलं तर इथे बसलेले मान्यवर म्हणतात ती ATS नं ठेवली असेल. ह्याच्या एवढं मोठं दुर्दैव नाही. तिवारी मॅडमकडे मी जातो. तिवारी मॅडम, माऊली पवारांनी आपल्यावर खूप मोठा आरोप केलेला आहे. त्यांचा आरोप असा आहे की मराठा आंदोलनं जी होणार होती त्या आंदोलनामध्ये जर हा वैभव सावंत किंवा वैभव राऊच्या माध्यमातून जर अशा पद्धतीचे जर बॉम्बस्फोट होणार असेल तर तुम्ही अशा व्यक्तीला खरं समर्थन करणार? मला 2 सूत्र मांडायची. कारण ब्रेक घ्यायच्या आधी खतीब साहेबांनी एक चुकीचं विधान केलेलं होतं की आम्ही हिंदू द्रोही आहोत. हे अत्यंत चुकीचं विधान आहे. हा हिंदुत्ववादी संघटनांवर चुकीचा आरोप केला जातोय आणि त्यांनी त्यासाठी माफी मागावी. आम्हाला हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचं षड्यंत्र आहे. कारण उमर खाली आम्ही
माफी मागायला सांगितली, तुम्ही माफी मागणार आहात? जर चुकीचं असेल तर अवश्य माफी मागेन, माझे शब्द लक्षात घ्या. हिंदू धर्म हा विवेकवादी आहे, परधर्म सहिष्णू आहे. हिंदू धर्मीयांनी इतिहास साक्षी आहे, सर्व परधर्मीयांचा आदरच केलेला आहे. सर्व जे भारतामध्ये आलेत त्यांना हिंदू धर्मीयांनी, विवेकवादी हिंदूंनी, परधर्म सहिष्णू हिंदूंनी भारतामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. या ज्या पिल्लावळी आहेत या हिंदू धर्माचं नाव घेऊन हिंदू धर्मीयांना, विवेकवादी परधर्म सहिष्णू हिंदू धर्माला बदनाम करत आहे. बहुजन तरुणांना एक व्हिडिओ आपण पाहतो की त्यामध्ये काही साधू लोक दिसतात आणि ते काही कबरी उद्ध्वस्त करत आहेत आणि माग घोषणा होते जय श्रीराम. श्रीराम हे सत्यवचने होते, त्यांचं नाव घेऊन इतरांच्या कबरी उद्ध्वस्त करायच्या, म्हणजे त्या कबरीच्या धर्मीयांना हिंदू धर्माविषयी झोकायची, सदा त्यांच्यामध्ये भांडणं लावायची, अशा पद्धतीचं राजकारण करायचं, हीच
तथाकथित राजकारण्यांनी ज्यांनी आरोप केलाय त्यांची ही पार्श्वभूमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या मुलांनी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामध्ये सहभाग घेतला होता. आज राष्ट्रवादीचे खासदार खून करून तुरुंगात आहेत. अनेक आरोप राष्ट्रवादीवर असताना देखील सतत समाजामध्ये दुही माजवणं हे राष्ट्रवादीचे हे जितेंद्र आव्हाड करत आहेत. आणि यासाठी हा आरोप किती खरा मानायचा हे सगळ्या मराठा समाजाने ठरवावं असं आव्हान मी मराठा समाजावर. नगरी समितीला काही अधिकार नाहीये. हिंदू जनता काही अधिकार नाही. त्याचं कारण सांगतो. एक मिनिट ऐका. आम्ही जातीपती आम्ही जातीपती मानत नाही. ऐका साहेब, आम्ही जातीपती मानत नाही. प्रचंड मोठ्या प्रमाणात बदनाम करण्याचं काम ही व्यवस्था करते, ह्या संघटना करते. त्याचं कारण सांगतो. आज आम्ही रस्त्यावर उतरलो. सोलापुरात मोर्चा असू द्या, मुंबईमध्ये मोर्चा असू द्या, आम्हाला पाणी पाजणारा, आम्हाला अर्पोप देणारा आमचा मुस्लिम भाऊंड होता. आमच्या मोर्चाला सगळ्यात पहिला समर्थन देणारा आमचा धनगर भाऊंड होता. आमच्या खांद्याला खांदा लावून लोक रस्त्यावर आले. त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर जाणार. ह्याने आम्हाला सांगायचं ना आम्ही कुणावर प्रेम करायचं, कुणावर करायचं नाही. हिंदू जनजागृतीनं लय कौतुक करायचं ना आमच्या समोर. आमच्या समाजासाठी तुम्ही आले नाही मोर्चाला. कोण समर्थन द्यायला आलं नाही, कोण पाणी वाटपला आलं नाही. आमच्यावर अन्याय झाला नाही. कोपरी बहिणीच्या घरी तुम्ही कोण गेलेलं नाही. आम्ही गेलो तिथं तुम्ही कधी समर्थन केलं नाही. कधी समर्थन केलं नाही. आमच्या आरक्षणाला तुमची कुठली बजरंग दल पाठिंबा नाही. तुमच्या कुठल्या आरएसएसच्या कुठल्या संघटनेने पाठिंबा दिला नाही. कुठे गेलं त्या संघटना. आज वैभव राऊतला ज्यांनी भडकावलंय त्यांना समोर आणलं पाहिजे. आज असं त्यांनी केलं. दोन मिनिटं माऊली पवार पण बोलले की बाबा दोन मिनिटं माऊली पवार
तुमच्याकडे यायचं आहे की खरोखर वैभव राऊत गोंधळेकर या पद्धतीनं जे सापडलेले त्यांच्याकडे बॉम्ब किंवा पुढे काय होईल ते होईल, परंतु आता जे काय सांगितलं की माऊली पवारांनी सुद्धा आरोप केला की कदाचित याच्यामध्ये तशा पद्धतीचं कटकारस्थान असू शकेल, आंदोलनामध्ये घातपात होण्याची शक्यता होती ही माऊली पवारांनी सुद्धा तशा पद्धतीचा आरोप केला, जितेंद्र आव्हाडांनी केला आहे, परंतु ते म्हणतात की जितेंद्र आव्हाड विश्वास अर्थात त्यांची नाही, पण माऊली पवार तर मला वाटतं की सोलापूरचे चांगलेच पद्धतीचे तर तुम्हाला काय वाटतं की बाबा हे कितपत योग्य आहे? सकृत दर्शनी असं दिसून येतं की एटीएसचे प्रमुख श्री अतुलचंद्र कुलकर्णी, मी पुन्हा पुन्हा त्यांचं नाव घेत आहे, हे अत्यंत सक्षम आणि निस्पृह पोलीस अधिकारी आहेत, आणि जेव्हा एटीएसचा प्रमुख हा जेव्हा एवढा गंभीर आरोप करतो तेव्हा त्यामध्ये सकृत दर्शनी तरी तथ्य असलंच पाहिजे, कारण मराठा समाजाच्या मोर्चामुळं या महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपच्या आणि त्यांचा नाईलाजानं त्यांच्याशी राजकीय सोय पाहून सत्तेतून बाहेर न पडता सत्तेत राहणाऱ्या शिवसेनेच्या मनामध्ये धडकी भरलेली आहे, याला शह देण्यासाठी हे षडयंत्र रचलं असावं असा संशय घेण्यास निश्चितच जागा आहे असं आमचं ठाम मत आहे, कारण मी पुन्हा पुन्हा म्हणतोय की भाजप शिवसेना हे ढोंगी धर्मप्रेमी पक्ष आहेत, त्यांचं हिंदुत्व प्रेम हे मुळीच नाही आहे, माझा ठाम आरोप आहे की हे हिंदू द्रोही विचारसरणीशी प्रेम असणारे लोक आहेत, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, माऊली पवारांनी थोडं शांत राहून माझं म्हणणं ऐकलं तर बरं होईल, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल, त्यांनी वारंवार शिवाजी महाराजांचं नाव घेतात, शिवाजी महाराजांचं हे करतायत, तर मला एक विचारायचंय त्यांना की एनसीआरटी मध्ये मागच्या अनेक वर्षांपासून एनसीआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा अवमानजनक वाक्य येत आहेत, अभ्यासक्रमामध्ये 4 ओळींचा शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात होता, आणि ज्यांनी अत्याचार केले त्या मोगलांचा 56 पानांचा इतिहास इकडे महाराष्ट्रामध्ये एनसीआरटीमध्ये महाराष्ट्र गोवा आणि सगळीकडे तो होता, हे सगळं असताना शिवप्रेमी पवारांनी काय केलं? आज हिंदू जनजागृती समितीने सनदशीर मार्गाने लढा देऊन ही पुस्तकं बदलायला लावली, शिवाजी महाराजांचा 5 पानांचा धडा या अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकांमध्ये घालायला लावला, ही संपूर्ण इतिहास बदलण्याचं धाडस आणि त्याच्यासाठी आंदोलन उभं करण्याचं धाडस हिंदू जनजागृती समितीच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी केलं, मला असं विचारायचं की जातीपातीमध्ये आपण विखुरले जातोय पण शिवाजी महाराजांचा हा भाग नाही आहे, आपल्याला जातीपातीचं राजकारण करून आपल्याला विखुरणारे जे कटकारस्थान आहेत, जी षड्यंत्र आहेत, ती वेळीच ओळखली पाहिजेत आणि हिंदू म्हणून एकत्रित आलं पाहिजे, कारण ही षड्यंत्र आज आपल्याला वेगळ्या पद्धतीनं समाजाला विभागून टाकतायत, कोण ओबीसी कोण मराठा कोण हे, तर पवार साहेबांना मला विचारायचं की ज्या शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतोय त्यांचा आदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही काय केलं? आम्ही हे केलेलं आहे, माऊली पवार उत्तर द्या, मूळ विषय काय आहे, मी प्रथम त्यांचा
अभिनंदन करतो जर त्यांनी निश्चितच चार ओळीचं पाच पॅनल धडा केला असेल तर आणि 56 ऐकून घ्या. मला ताईंना आव्हान आहे, बाबासाहेब पुरंदरेंनी जो इतिहास मांडलाय चुकीचा इतिहास, त्यानंतर श्रीकांत भोलकरांनी जे पुस्तक काढलं होतं त्याला आरारावानी गृहमंत्री असताना बंदी घातली, त्याचा तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार सांग. नाही नाही मला आता एक तुमच्या प्रश्नाचे माऊली पवार आपला विषय आहे वैभव राऊत. वैभव राऊतला ज्या पद्धतीने वैभव राऊतच्या घरी जे बॉम्ब सापडले आहेत ते बॉम्ब मराठा आंदोलनामध्ये पण त्या बॉम्बचा स्फोट होणार होता असं काहींनी वक्तव्य केलेलं आहे. यावर तुमचं शिवसेना म्हणून काय असेल, तुम्ही त्या वैभव रावचं समर्थन कराल? अशा कारणानं जर होत असेल तर आम्ही त्याचा निषेध करू आणि त्या अशा व्यक्तीला कडक कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचं आमचं धोरण राहील शिवसेनेचं. कुठल्याही हिंदुत्ववादी किंवा हिंदू किंवा भारतीयांवरती बॉम्ब फेकलं पाहिजे ही हिंदू संस्कृती परंपरा नाही. हिंदूंची एक व्याख्या, एक समर्पक व्याख्या हिंदूंची आहे कि वो ज्या ठिकाणी अन्याय होत असेल, ज्या ठिकाणी अत्याचार होत असेल अशा ठिकाणी ते तुटून पडणं ही शिवसेनेची एक व्याख्या आहे आणि हिंदू धर्माची सुद्धा व्याख्या आहे आणि ते काम शिवसेना करेल. परंतु कुठल्या तरी आंदोलनावरती बॉम्ब फेकून मागच्या पाठीमागून वार करण्याची भूमिका शिवसेना कधी घेणार नाही, अशा भूमिकेचं कधी शिवसेना समर्थन करणार नाही. परंतु एखाद्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला तो सनातनच्या बैठकीला, मीटिंगला, आंदोलनाला जात असेल आणि गो रक्षण करत असेल अशा प्रकारचं कार्यकर्ता करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला व्यक्ती कुठल्याही पदावर असू द्या, ती त्याचं वैयक्तिक मत मांडू शकते.
वाद असं नाही मुस्लिमांवर सुद्धा बॉम्ब टाकलं तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. कुठल्याही नागरिका आम्ही भूत दया पाळतो. एका प्राण्यावर जरी कोणी बॉम्ब टाकत असेल आमचं त्याला विरोध असणार आहे. आम्ही त्याचा काळात बीफ निर्यात चर्चेमधून बऱ्याच प्रकारची उहापोह बऱ्याच प्रकारची चांगल्या पद्धतीची चर्चा झालेली आहे. तर मला आता शेवटी मी तिवारी मॅडमकडे जातोय. शेवटी यावर नेमकं तुमचं मत काय असेल? कारण सध्या जे काय भारतामध्ये सर्वच्या सर्व नागरिकांना आपण कुठंतरी एखाद्या दहशतीखाली वावरतो की काय, कुठंतरी आपल्या भयभीत वातावरणामध्ये संपूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचं वातावरण, मग तो कुठल्याही पद्धतीचा असेल तर अशा पद्धतीची का व्हावी. आणि शेवटचं मी तुम्हाला विचारतो, शेवटचा एकच प्रश्न की पुन्हा एकदा तोच की बाबा हिंदुत्वाच्या नावाखाली खरोखरच अशा काही सनातन्यांचा म्हणजे देशभक्ती समजायची का देशद्रोही? एका वाक्यात फक्त उत्तर द्या. मी इथं परीक्षा द्यायला आलेली नाही आहे त्यामुळे मी माझं म्हणणं व्यवस्थित मांडणार आहे. पहिला गोष्ट पवार साहेबांचं अभिनंदन की ज्या हरिरेनी ते बोलत होते, माझी त्यांना विनंती आहे की जेव्हा महाराष्ट्रात अफजल खान वधाचा शिवरायांचा समितीचे सदस्य म्हणून इथं खुलासा करण्यासाठी आला. एका वाक्यात फक्त त्याचं एक उत्तर द्या. ह्याचं उत्तर एका वाक्यातच देते. मी एक महिला पण आहे, मला माझ्या हिंदू धर्माचा अभिमान आहे आणि अशी अभिमान असणारी महिला आज एका हिंदुत्ववादी संघटनेचं प्रतिनिधित्व करायला आलेली आहे. ठीक आहे, शेवटचा मुद्दा असा आहे की बाबा जे काय आता जे काय वैभव राऊतच्या घरी जे सापडलेले बॉम्बस्फोट बॉम्ब आहेत त्याचा स्फोट होणार होता किंवा झाला नाही दुर्दैव सुदैवानं चांगल्या पद्धतीची ही घटना आहे, तर त्याचं तुम्ही परत एकदा समर्थन करणार आहात का एका वाक्यात? होतं मुळातच पहिली गोष्ट सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती हे दहशतवादाचं कधीच समर्थन करत नाहीत हे आमच्या वृत्तपत्रातून वारंवार आपण सांगत आहोत. दुसरा भाग की हे सगळे आरोप खोटे आहेत, हे षड्यंत्र आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे कुणाचं समर्थन करायचं अथवा कुणाला विरोध करायचा प्रश्न इथं येत नाहीये, कारण आम्हाला हा आरोपच मुळातच मान्य नाहीये आणि काळ परतवे काळ ह्याला उत्तर देईल, न्यायालयामध्ये हे सगळं व्यवस्थित समोर येईल अशीच आम्ही आशा करतो आणि श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना देखील करतो. आणि त्याचबरोबर माझं मगाशी राहिलेलं म्हणणं मी थोडंसं परत एकदा मांडते की ज्या हिरिरीने आपण अशी चर्चा करतो त्याच हिरिरीने इतिहास महाराष्ट्रात डावला जातो कशा बाबा की बाबा जे काही आता आपली चर्चा बऱ्याच प्रमाणात
प्रमाणात घडली आणि सांगितलं की यांच्याकडून त्या साधकाचं वैभव राऊत असेल किंवा तो काय जोंधळेकर असेल कळसकर असेल यांचं सगळ्यांचं ते समर्थन करतायत. तुमचं काय मत आहे? सकृत दर्शनी पाहता तरी ETSच्या आरोपामध्ये तथ्य दिसून येत आहे. माझं असं मत आहे की त्याबाबत तपास होऊ द्या, न्यायालयामध्ये आरोपपत्र येऊ द्या. तोपर्यंत या तथाकथित हिंदुत्ववादी संघटनाने, माझा तर शब्द आहे हे हिंदुत्ववादी नाही आहेत, सहिष्णू परधर्म सहिष्णू विवेकवादी हिंदू धर्मीयांना बदनाम करणाऱ्या या विचारसरणी आहेत, त्यांनी त्यांचं समर्थन छुप्या पद्धतीनं करायचा करू नये. कारण ओवैसी या हैदराबादच्या हिरव्या सापाची हीच भाषा आहे आणि तीच भाषा ही भगवी साप बोलत आहे. बापू ढगे, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही समर्थन करताय? मी एकच वाक्यात सांगेन, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा यामध्ये कुठंही म्हणलेलं नाही किंवा कुठंही आचरणात आलं नाही. ज्या ठिकाणी विध्वंस होणार आहे, ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होणार आहे, ज्या ठिकाणी एखाद्या प्राणी पक्षी मात्र जीव मात्र एखादी व्यक्ती एखादा प्राणी ज्या ठिकाणी त्या जीवाला धोका आहे अशा ठिकाणी हिंदू धर्मामध्ये त्याला विरोध केला जाईल, त्याचं कदापिही समर्थन केलं जाणार नाही. माऊली पवार, तुम्हाला शेवटी काय वाटतं? मी ETSच्या त्या तमाम जवानांचं त्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. एवढं मोठं षडयंत्र मराठांच्या मुळावर आणलं होतं, त्या आंदोलनात घालायचं चाललं होतं आणि त्याचं कुठंतरी ही चळवळ मोठ्या प्रमाणात बदनाम करायचा प्रयत्न चालला होता, ते उधळून लावलं. ते ETSचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी व त्यांच्या टीमचं मी अभिनंदन करतो आणि माझं म्हणणं सांगतो की असं लोकाला बदनाम करून आपण मोठं होत नसतो. माझं राजशासनाला आव्हान आहे, मराठ्यांच्या मागण्यासाठी तुम्ही काय समर्थता दाखवली दाखवा. ओपनमधल्या 107 जातींसाठी आम्ही फी माफीचा आदेश आणला, त्याची कुठं जाहिरात नाहीये. अण्णासाहेब पाटील महामंडळाखाली आम्हाला बदनाम केलं, त्याची कुठं जाहिरात नाही. वसतिगृहाने समोर लावले, हे आंदोलन व्हायचं कारण काय? एवढं दोनचा बेस आहे, तुम्ही द्या ना. या महाराष्ट्रातला सगळा मोठा जात समाजाचा अपमान केलाय, अपमान केलाय म्हणणं आहे. हो, जे काय काल नाला सोपरा इथं सापडलेला तो वैभव राऊत याच्या घरी जे काही बॉम्ब सापडले, खरोखरच ही धक्कादायक घटना आहे. तो देशद्रोहाचाच गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा तो पुढं तपासामध्ये काय होईलच आणि त्या पद्धतीनं त्याच्यावर काही गुन्हे दाखल होतील आणि पुढं चौकशीत काय निष्पन्न होईल ते तर पुन्हा बघूया आपण. परंतु आता आपल्याला वेळेअभावी थांबावं लागतंय. तर इथं सर्व आलेल्या मी सर्व पाहुण्यांचं परत एकदा आभार व्यक्त करतो आणि आज आपली चर्चा संपली. धन्यवाद. Thank you.